गुड आफ्टरनून स्टूडेंट, माय नेम इज जयदीप बन्नी। आई एम कंप्लीटेड एमएससी फिजिक्स इन शिवाजी यूनिवर्सिटी कोल्हापुर, आल्सो कंप्लीटेड बीएड। सो स्टूडेंट, माय चैनल नेम इज इन्फिनिटी फिजिक्स। आप शेयर करो, लाइक करो। टुडे वी आर डिस्कसिंग वेव ऑप्टिक्स। देर आर नंबर ऑफ प्रॉब्लम्स आस्क्ड फ्रॉम जेईई एंड नीट। टुडे वी आर डिस्कसिंग प्रॉब्लम्स ऑन YDSE एंड डबल स्लिट एक्सपेरिमेंट। सो स्टूडेंट, फर्स्ट वी नो दैट, आपको ये मालूम होना चाहिए कि एंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट क्या बताता है। एंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट बताता है कि लाइट इज अ वेव, लाइट कैसे ट्रेवल करती है। जो एक्सपेरिमेंटली जिसने प्रूव किया वो साइंटिस्ट है एंग्स। पहले बहुत सारे साइंटिस्ट हो गए जो हाइजिन हो गए, उसके बाद बहुत सारे साइंटिस्ट हो गए, उन्होंने सिर्फ बताया कि वेव है, लेकिन वेव प्रूव कैसे करे एक्सपेरिमेंटली। वो एक्सपेरिमेंटली प्रूव किया थॉमस एंग्स ने। क्या किया वो शॉर्ट में सिर्फ बताओ, उसके बाद प्रॉब्लम चालू करते। क्या किया उन्होंने, एक सोर्स लिया। उस सोर्स इज अ मोनोक्रोमेटिक सोर्स। मोनोक्रोमेटिक सोर्स मीन्स विच इमिट सिंगल वेवलेंथ। उन्होंने क्या किया, एक मोनोक्रोमेटिक सोर्स लिया विच इमिट्स वेवलेंथ और विच इमिट्स वेव्स। वो क्या सोर्स, दो स्लिट S1 S2 हैविंग डिस्टेंस इज वेरी स्मॉल एंड विड्थ इज ऑल्सो वेरी वेरी स्मॉल। द डिस्टेंस बिटवीन S1 एंड S2 इज स्मॉल d। द डिस्टेंस बिटवीन S2 एंड S1 S2 इज स्मॉल d। सो देयर इज द डिस्टेंस इज वेरी स्मॉल। सो डिस्टेंस इज वेरी स्मॉल। सो डिस्टेंस इज 1 mm टू 6 mm इसके आसपास होना चाहिए। mm मतलब मिलीमीटर। मीटर में करना है तो कैसा करने का, 1 × 10⁻³ मीटर। सो नाउ इफ दिस वेव, अब क्या होगा, दिस S1 S2 एक्ट एज अ कोहेरेंट सोर्सेस। उन्होंने क्या कंसीडर किया है, S1 S2 एक्ट एज अ कोहेरेंट सोर्सेस। कोहेरेंट सोर्सेस मींस सेम फ्रीक्वेंसी हैविंग फेज डिफरेंस इज आल्सो सेम, कॉल्ड एज अ कोहेरेंट सोर्सेस। इफ दिस सोर्स जनरेट वेव्स एंड देयरफॉर ऑन स्क्रीन after the screen is placed at a distance d from slit, screen kuta slit apun place kele baga, screen kuta place kele slit pasun distance capital d varti place kele, va capital d and small d kiti asel re, ha capital d maza 1 meter asel, tar small d tumcha kasha madhe ala aahe, mm madhe ala aahe, approximation ghetto itho is it, it is a it, it it here we take one of the approximation, d is very very less than d, अप्रॉक्सिमेशन द साइन थीटा येत आहे, डी साइन थीटा इक्वल टू एन लॅम्डा येत आहे। मग ते आपण पुढं जर प्रॉब्लेम जो एक्झॅक्ट प्रॉब्लेमला जाऊ त्यावेळी तुम्हाला हा कन्सेप्ट सांगेल, तेवढा मी कन्फ्यूज करणार नाही कन्सेप्ट। इझी कन्सेप्ट तुम्हाला फक्त शिकवतो, सुरुवातीला इझी प्रॉब्लेम घेऊया। सो इट इज अ डी। सो नेक्स्ट, कधी जर दोन याच्या S1 S2 पासून सेम फेज मध्ये वेव झाले, सेम फेज मध्ये, फेज म्हणजे काय क्रस्ट क्रस्ट। आता हे काय, हा दोन वेव आहेत इथे, एक माझं हा क्रस्ट हा सेम फेज मध्ये जर काय म्हणणार मला काय म्हणेल, इन फेज मध्ये म्हणजेच आपला सेंटरला कायम कधी काय मिळतंय, ब्राईट पॉइंट मिळतंय। सेंटरला काय असतंय, इन फेज, आणि पाथ डिफरन्स काय असतोय, झिरो असतोय। पाथ डिफरन्स काय असतो, इथं झिरो असतो, कायम सेंटरला ब्राईटच मिळतोय, आपला सेंटरला ब्राईटच मिळतोय। आपण ज्या रे ऑप्टिक्स नुसार, मी आता ते लेक्चर मध्ये अगोदर भरपूर वेळा सांगितले, आता फक्त सांगतो काय, ह्या प्रॉब्लेम्स ओरिएंटेड मी तुम्हाला शिकवतो। सेंटरला काय असतो, आपल्याला ब्राईट पॉइंट, त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतोय, डार्क पॉइंट, त्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल, ब्राईट पॉइंट, त्याच्यानंतर आपल्याला डार्क, त्याला फ्रिंज पण म्हणतोय, फ्रिंजेस पण म्हणतोय। ब्राईट नंतर डार्क, ब्राईट नंतर डार्क, त्याच्यानंतर परत डार्क, असं आपल्याला ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क फ्रिंजेस मिळतात। आता इथं काय करतोय, आपण एक यंत फ्रिंज घेतोय, आपण यंत म्हणजे किंवा पीत फ्रिंज घेतोय, एन घ्या पी घ्या, याच्यापासूनच सेंटर पासून डिस्टन्स काय असेल हे असते आपल्याला माहित आहे, किती आहे, वाय। हा वाय एंथ म्हणजेच काय असेल, एंथ स्प्रिंगचं डिस्टन्स काढताना काय करतोय आपण, आपल्याला माहित आहे पाथ लेंथ इज इक्वल टू डेल्टा, पाथ डिफरन्स इज इक्वल टू वाय एन लॅम्बडा डी बाय डी असं असेल बघा, वाय एन लॅम्बडा डी बाय डी हे तुम्हाला येईल अजून पुढे, ते ज्यावेळी एक्झॅक्ट इक्वेशन कडे जाऊ आपण त्यावेळी परत येईल, रिपीट करणार आहे परत तुम्हाला। नेक्स्ट, ते डार्क फ्रिंजेस मिळाला तर काय होईल, तिथं काय मिळाला बघा, yn इज इक्वल टू n लॅम्बडा डी बाय डी। कधी की तुम्हाला ब्राईट फ्रिंज मिळेल, तर जर मला ब्राईट पॉइंट मिळाला, जर हा पॉइंट, हा मला पॉइंट जो आहे, हा पॉइंट मला जर ब्राईट मिळत असेल,
तो कुठा एंथ पॉइंट असेल, सहावा सातवा आठवा नववा दहावा कुठलाही पॉइंट असेल तो मला काय असेल इवन मल्टीपल ऑफ लॅम्बडा बाय 2, याला काय म्हणतो आपण इवन मल्टीपल ऑफ लॅम्बडा बाय 2। इथे n ची व्हॅल्यू काय असते, n इज इक्वल टू 0 1 2 3 इवन मल्टीपल ऑफ लॅम्बडा बाय 2। जर एग्जांपल आहे अजून एक तुम्हाला क्लियर होईल। त्यानंतर नेक्स्ट डार्क पॉइंट असेल, नेक्स्ट काय असेल डार्क पॉइंट असेल yn इज इक्वल टू 2n minus 1 लॅम्बडा d बाय 2d ऑड मल्टीपल ऑफ लॅम्बडा बाय 2। n इज इक्वल टू n ची व्हॅल्यू काय असते 1 2 3 डॉट डॉट डॉट, याला काय म्हणतो आपण डार्क डार्क फ्रिंज मिळाली तुम्हाला, हा तुम्हाला डार्क फ्रिंज मिळाली p। इथं जर तुम्हाला डार्क फ्रिंज मिळाली, इथं तुम्हाला जर डार्क n तर डार्क मिळालं जर तुम्हाला, तर हा हा फॉर्म्युला होता yn 2n minus 1 लॅम्बडा d अपॉन 2d। मग तुम्हाला कधी काय दिलं असेल, फिफ्थ डार्क दिला असेल, फोर्थ डार्क दिला असेल, तर तुम्ही फोर्थ डार्क टाकू शकताय आणि तुम्हाला तो तुम्हाला ते डिस्टन्स मिळेल। इथं समजते का बघा, इथे तुम्हाला डिस्टन्स मिळेल। नेक्स्ट अजून काय आपल्याला अजून काय लागते बघा आपल्याला अजून, मग तुम्हाला माहित आहे वेवलेंथ जी असेल लाईट ती मोनोक्रोमॅटिक वेवलेंथ तुम्हाला दिली असेल, हा डी दिला असेल, हा डी असेल। आणि नेक्स्ट अजून एक पॉइंट आहे फ्रिंज विड्थ, फ्रिंज विड्थ मीन्स फ्रिंज विड्थ कॉल्ड एज फ्रिंज विड्थ ऑल्सो कॉल्ड एज बँडविड्थ, ऑल्सो कॉल्ड एज बँडविड्थ। फ्रिंज विड्थ मीन्स डिस्टन्स बिटवीन टू कॉन्जगेटिव्ह डार्क, म्हणजे शेजारी आता हा याच्या याच्या शेजारचा कोण आहे, डिस्टन्स बिटवीन टू कॉन्जगेटिव्ह डार्क और डिस्टन्स बिटवीन टू कॉन्जगेटिव्ह ब्राइट इज कॉल्ड एज अ फ्रिंज विड्थ, इज कॉल्ड एज फ्रिंज विड्थ। आता याच्यामध्ये काय ब्राइट, ह्या दोन ब्राइट मधील डिस्टन्स काय असेल माझं फ्रिंज विड्थ, दिस इज कॉन्स्टंट, ह्या 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 इथलं डिस्टन्स काय असेल माझं फ्रिंज विड्थ, दोन डार्क मधील डिस्टन्स काय असेल माझं फ्रिंज विड्थ, जवळच्या दोन डार्क मधलं। त्याच्यानंतर हाय ब्राइट हाय ब्राइट, याच्यामध्ये डिस्टन्स काय असेल माझा फ्रिंज विड्थ डिनोटेड बाय बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय डी इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय डी। हा पॉइंट क्लिअर आहे का सर्वांना, बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय डी, हा पॉइंट इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला सर्वांना। नेक्स्ट आता प्रॉब्लेम घेते, प्रॉब्लेम आला ना प्रॉब्लेम हे फार अशी काही कन्सेप्ट आपल्याला फार टफनेस आहे तुम्हाला वाटेल काय सर शिकवत, तर जर प्रॉब्लेम येईल ना तर तुम्हाला सोपं वाटेल, इझी इझी प्रॉब्लेम असेल याच्यावर। जेईईला जास्त जास्त प्रॉब्लेम डायरेक्ट विचारले जातात, आयमॅक्स सायनिंग ऑलरेडी मी घेतला आहे आणि याच्यावर तो पण व्हिडिओ मी टाकेन काही काही दिवसानंतर, फक्त आता चालवायसाठी हा व्हिडिओ घेतोय। फर्स्ट प्रॉब्लेम घेतोय बघा, टू स्लिट्स, टू स्लिट्स सेपरेटेड बाय टू स्लिट्स सेपरेटेड बाय टू स्लिट सेपरेटेड बाय टू स्लिट सेपरेटेड बाय। सो स्टूडंट दिस इज अ प्रॉब्लेम हियर, टू स्लिट सेपरेटेड बाय अ डिस्टन्स ऑफ 1 mm आर इल्युमिनेटेड इल्युमिनेटेड विथ रेड लाईट, रेड लाईट ऑफ वेवलेंथ 6.5 × 10⁻¹⁻⁷ मीटर, द इंटरफरन्स फ्रिंजेस आर ऑब्झर्व्ड ऑन स्क्रीन, प्लेस द 1 meter फ्रॉम स्लिट्स, फाइंड द डिस्टन्स बिटवीन थर्ड डार्क अँड फिफ्थ ब्राईट फ्रिंज ऑन द सेम साइड ऑफ सेंट्रल स्प्रिंज, सेम साइड ऑफ सेंट्रल ब्राईट स्प्रिंज, सेंट्रल ब्राईट फ्रिंज काय सांगितलंय बघा, याच्यामध्ये काय दिले ते आपल्याला लगेच काय आपल्या डोक्यात आलं पाहिजे, काय काय दिले स्लिट आपली S1 S2 स्लिट आहे, याच्यामध्ये डिस्टन्स किती दिले त्यांनी, काय असतं हे डिस्टन्स डी आणि ही आपली स्क्रीन, स्क्रीन मध्ये डिस्टन्स किती असतंय कॅपिटल डी, सेंटरला काय फॉर्मेशन काय होतोय ब्राईट बँड। त्याच्यानंतर आता काय दिले सेम साइड, आता सुरुवात टू स्लिट सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ 1 mm, म्हणजे डी किती दिलाय तुम्हाला, डी इज इक्वल टू 1 mm, हा तुम्हाला डी किती दिलाय, हा डी किती दिला आपल्याला 1 mm, म्हणजेच किती असेल 1 × 10⁻³ मीटर, मीटर मध्ये एसआय युनिट मध्ये कसं वेग कन्वर्ट केलं तर बरं होईल। आर इल्युमिनेटेड बाय रेड लाईट, रेड लाईट ची वेवलेंथ किती दिले, रेड लाईट ची वेवलेंथ किती दिले लॅम्बडा किती दिला आपल्याला 6.5 × 10⁻⁷ मीटर, रेड लाईट ची वेवलेंथ दिली। द इंटरफरन्स फ्रिंजेस आर ऑब्झर्व्ड ऑन स्क्रीन, आपल्याला फ्रिंजेस मिळणार ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क, आपल्याला पॉइंट मिळतील तिथं ब्राईट डार्क ब्राईट डार्क,
वरती पण मिळतील खाली पण मिळतील. नेक्स्ट आपला काय करायचं आहे, फाइंड द डिस्टन्स ऑफ थर्ड डार्क. आता काय करायचं आहे, हा माझा काय असेल, हा माझा फर्स्ट डार्क, हा माझा फर्स्ट डार्क, हा माझा फर्स्ट ब्राइट, हा माझा झिरो आहे ना, का हा फर्स्ट म्हणला हा सेकंड म्हणला तरी पण चालेल. हा माझा फर्स्ट ब्राइट, हा सेकंड, हा माझा सेकंड डार्क, हा माझा सेकंड डार्क, हा माझा काय असेल थर्ड ब्राइट, हा माझा 1 2 3. आता हा माझा थर्ड डार्क. त्याच्यानंतर पुढे काय येईल, पुढे परत ब्राइट येणार आणि परत डार्क येणार आणि परत ब्राइट, म्हणजे कुठे येईल तो ब्राइट. हा एखादा पॉइंट मला ब्राइट मिळेल तो काय असेल माझा फिफ्थ ब्राइट पॉइंट असेल. हा माझा काय असेल फिफ्थ ब्राइट पॉइंट आणि हा माझा असेल थर्ड डार्क पॉइंट, थर्ड डार्क पॉइंट. आणि याच्यामध्ये डिस्टन्स असेल, याच्यामध्ये हे डिस्टन्स आहे, हे ज्याच्यामध्ये याच्यामध्ये डिस्टन्स आहे ते याच्यामध्ये डिस्टन्स मला कॅल्क्युलेट करायचं आहे, याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रॉब्लेम समजला सर्वांना. नेक्स्ट कॅपिटल डी किती दिला आपल्याला, कॅपिटल डी 1 मीटर दिला, कॅपिटल डी किती दिला आपल्याला 1 मीटर. सोपा आहे, आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, फॉर ब्राइट फ्रिंज, ब्राइट फ्रिंज साठी बी आर आय जी एस टी, फॉर ब्राइट फ्रिंज साठी फॉर्म्युला काय करतोय आपण, वाय एन इज इक्वल टू एन लॅम्बडा डी बाय डी, बरोबर आहे काय, वाय एन इज इक्वल टू एन लॅम्बडा डी बाय डी. वाय एन म्हणजेच काय असेल, कुठली फ्रिंज ब्राइट असणार आपली, फिफ्थ फ्रिंज, फिफ्थ फ्रिंज ब्राइट असेल. वाय फाय इज इक्वल टू 5 लॅम्बडा डी बाय डी. नाव आता काय करायचं, आता हे लगेच तुमच्या ओळीमध्ये नोट करू घ्या. आता नेक्स्ट काय, फॉर डार्क फ्रिंज, फॉर डार्क फ्रिंज साठी काय असेल आपला थर्ड, फॉर डार्क फ्रिंज कुठल्या कुठल्या मिळतोय, थर्ड ब्राइट फ्रिंज, म्हणजेच काय असेल आपला वाय थ्री इज इक्वल टू 2n minus 1 lambda d by 2d. lambda d by 2d काय असेल, 2n minus 1 म्हणजे किती असेल 2 into n म्हणजे किती आहे माझं 3 minus 1 upon lambda d upon d, किती येणार आहे 3 2 जा 6, 6 minus 1 upon 6 minus 1 लॅम्बडा डी अपॉन डी, म्हणजेच किती असेल माझं 5 लॅम्बडा डी अपॉन डी. आन्सर काय आलं माझं 5 लॅम्बडा डी अपॉन 2d. दिस इज अ थर्ड डार्क फ्रिंज, दिस इज अ थर्ड डार्क फ्रिंज, 5 लॅम्बडा डी अपॉन 2d. आता काय करायचं, 5 ब्राइट फ्रिंज बघ, कारण हे डिस्टन्स काढायचं ना, 5 ब्राइट फ्रिंज वरते त्याच्यामधनं हे डिस्टन्स खालचं मायनस केलं की काय मिळेल मला, एवढं डिस्टन्स मिळेल, वाय फाय मायनस वाय थ्री काय मिळेल मला, वाय फाय काय फाय लॅम्बडा डी अपॉन डी मायनस थ्री लॅम्बडा डी अपॉन टू डी. समजते का सर्वांना, सॉरी थ्री नाही, इथं काय येणार, इथं सुद्धा 5 आहे, कारण हा इथं आहे ना, इथं आलं आपलं आन्सर अपॉन टू डी. नाव कॉमन काय निघते, 5 लॅम्बडा डी अपॉन डी कॉमन निघाला, आतमध्ये 1 minus half म्हणजेच काय असेल माझा, म्हणजेच काय असेल 5 लॅम्बडा डी अपॉन 2d. समजतंय का बघा, हाफ राहिला हाफ बाहेर घेतला, 5 लॅम्बडा डी अपॉन 2d. टाका व्हॅल्यू याच्यामध्ये, टाका व्हॅल्यू काय असेल, 5 into हे किती होतं लॅम्बडा 6.5 × 10⁻⁷ इंटू डी किती दिलाय 1 मीटर दिलाय अपॉन 2 × स्मॉल डी किती आहे, स्मॉल डी इज 1 × 10⁻³ मीटर. करा कॅल्क्युलेशन, पटपट कॅल्क्युलेशन करा, हे किती येणार आहे 2.5 × 6.5 किती येत आहे, पटपट आले पाहिजे, किती येते आन्सर, किती येते आन्सर 16.25 × 10⁻⁴ मीटर, कारण का
एक 10^-3 वरती होणार, म्हणजे 10^+3, 10^+3, 10^-7, 10^-4, आणि हे कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला किती मिळेल, 2.5 × 6.5 किती मिळेल, तुम्हाला 16.25 मिळेल, म्हणजेच किती आलं आपलं 1.625 mm. दिस इज अवर आन्सर. ब्रॅकेट करून लिहू शकता तुम्ही. इथपर्यंत समजलंय काय? फक्त परत एकदा बघा, काय समजलं असेल तर कमेंट करू शकताय, कमेंट करा, तुम्हाला प्रॉब्लेम समजेल. अजून आपण प्रॉब्लेम घेतोय. ओके, सो स्टुडंट हियर दिस इज द सेकंड प्रॉब्लेम. ऑल प्रॉब्लेम्स आर इझी प्रॉब्लेम्स इन YDSC. दिस इज सेकंड प्रॉब्लेम. अ मोनोक्रोमॅटिक ग्रीन लाईट ऑफ वेवलेंथ 5 × 10^-7 मीटर इल्युमिनेट्स अ पेअर ऑफ स्लिट्स 1 mm. The separation of bright lines on the interference pattern formed on screen 2 meter away is. आपल्या काय दिले बघा, घेऊन मी तुमच्या समोर टोटल कसा प्रॅक्टिकल कसा आहे प्रॅक्टिकल ते सांगतो, किंवा तुम्हाला थिअरी डायग्राम काढून सांगतो, मग तुम्हाला लगेच समजेल काय आहे. ग्रीन लाईट आहे, त्याची वेवलेंथ आपल्याला दिली आहे, आणि नेक्स्ट काय दिले, इथं ग्रीन लाईट असेल आपली, त्याच्यानंतर इल्युमिनेट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, स्प्लिटिंग डिस्टन्स S1 S2 दिले तुम्हाला, किती दिले 1 mm डिस्टन्स दिले याच्यामधलं डिस्टन्स किती आहे स्लिट मधलं 1 mm. इथं काय होतात, सेंटरला ब्राईट बँड, त्यानंतर सेपरेशन ऑफ ब्राईट लाईन्स, दोन ब्राईट याच्यामधलं दोन ब्राईट आणि ब्राईट मधलं डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, दोन ब्राईट पॉइंट मधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं, सेपरेशन ऑफ ब्राईट लाईन्स ऑन द इंटरफरन्स पॅटर्न फ्रॉम डाऊन स्क्रीन, दिस इज स्क्रीन, हे डिस्टन्स किती असतं माझं कॅपिटल डी. गिव्हनमध्ये काय काय दिलंय आपल्याला, म्हणजेच काय काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, फ्रिंज विड्थ, म्हणजे दोन ब्राईट मधलं किंवा जवळच्या दोन डार्क डिस्टन्स मध्ये काय असतं फ्रिंज विड्थ. आपल्या गिव्हनमध्ये काय काय दिले, गिव्हनमध्ये काय दिले फर्स्ट स्मॉल डी 1 mm, म्हणजेच किती असेल 1 × 10^-3 मीटर, कॅपिटल डी 1 मीटर, त्याच्यानंतर वेवलेंथ किती दिली आपल्याला, वेवलेंथ दिली आपल्याला 5 × 10^-7 मीटर. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय डी. लॅम्बडा किती आहे 5 × 10^-7 इंटू डी किती आहे 1 upon 1 × 10^-3, म्हणजेच आपला आन्सर किती येते बीटा, बीटा किती डिस्टन्स असेल इथं 5 × 10^-4 मीटर, 5 × 10^-4 मीटर, म्हणजेच किती असेल 0.5 mm. समजलं का सर्वांना, परत एकदा सांगतो बघा, दोन ब्राईट डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजेच काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला, फ्रिंज विड्थ फॉर ब्राईट साठी कॅल्क्युलेट करायचं आहे. गिवन डी इज इक्वल टू 1 mm, 1 × 10^-3 मीटर, डी इज इक्वल टू 1 मीटर. डार्क मधलं असेल हेच क्वेश्चन बघतो तुम्हाला असं दिलं, मोनोक्रोमॅटिक ग्रीन लाईट ऑफ वेव्हलेंथ 5 × 10^-3 मीटर इल्युमिनेट्स अ पेअर ऑफ स्लिट्स 1 mm, द सेपरेशन ऑफ द डार्क लाईन्स झालं, डार्क लाईन्स ऑफ द इंटरफरन्स पॅटर्न फ्रॉम डाऊन स्क्रीन अवे फ्रॉम 2 मीटर, अवे फ्रॉम 2 मीटर, डी किती आहे बघायचं, 2 आहे, सॉरी 2 किती आहे, 2 आहे, म्हणजे हा किती होणार माझा 2, म्हणजेच किती होणार हा, म्हणजेच किती होईल 10 × 10^-4 मीटर. असं ठेवला किंवा mm मध्ये केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही, 1 mm च्या आसपास आपला आन्सर येईल. त्याच्या काय अजून काय दिले आपल्याला, ओके तरी 2 मीटर घ्या. समजते का बघा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम सर्वांना समजला का बघा. सो स्टुडंट दिस इज अ थर्ड प्रॉब्लेम. इन अ सर्टन डबल स्लिट एक्सपेरिमेंट अरेंजमेंट इंटरफरन्स फ्रिंजेस ऑफ विड्थ 1 mm, फ्रिंजेस डिस्टर्बन्स म्हणजे काय, फ्रिंज विड्थ दिले इथं, फ्रिंज विड्थ दिली आपली, फ्रिंज विड्थ किती आहे 1 mm, ईच आर ऑब्झर्व वेन लाईट ऑफ वेवलेंथ, कधी दिसते ऑब्झर्व लाईट ऑफ वेवलेंथ 5000 angstrom दिसते, 5000 angstrom दिसते.
is used keeping the set unaltered if the source is replaced by another source of wavelength 6000 angstrom the fringe width will be ab tumhala kay karayacha 6000 angstrom la fringe width kadayche question pehla samjavun gya karan physics madhe questions easy astat काय दिले एक सेटअप आहे काय आहे त्याच्यामध्ये एक सोर्स आहे सगळीकडे हा सेटअप सेम आहे दोन्ही मध्ये सेटअप सेम आहे हा एस1 एस2 मधला कोरंट सोर्सेस हा मधला सोर्स हा किती लाय हा सोर्स ची वेव्हलेंथ सुरुवातीला 5000 एंगस्ट्रॉम 5000 एंगस्ट्रॉम त्याच्यानंतर हा माझी स्क्रीन आणि याच्या मधला दोन पॉइंट मधील डिस्टन्स किती असेल हे 1 मीटर 1 mm आहे किती आहे 1 mm 1 मिलीमीटर आहे म्हणजे किती असेल ते 1 × 10⁻³⁻³ असेल 1 × 10⁻³⁻³ काय दिले हे फ्रिंज विड्थ म्हणजे काय दिले हा बीटा दिलाय माझा बीटा फॉर बीटा 1 दिला बीटा 1 म्हणू शकतो आपण नेक्स्ट लॅम्डा मी काय केला चेंज केला किती केला 6000 एंगस्ट्रॉम सगळा सेटअप माझा सेम आहे सगळा सेटअप माझा सेम आहे फक्त काय करतोय मी वेव्हलेंथ चेंज करतोय वेव्हलेंथ चेंज केल्यामुळे बीटावर माझा काय इफेक्ट होईल काय बीटा चेंज होईल काय बीटा वाढेल काय बीटा इंक्रीज होईल काय ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं म्हणजे बीटा 2 कॅल्क्युलेट करायचं आपल्याला समजते का बघा नाउ वी नो दैट बीटा इज इक्वल टू डी अपॉन डी तरी सेमच असेल दोन्ही मध्ये बीटा इज इक्वल टू लॅम्डा डी बाय डी लगा म्हणजे आपण बीटा 1 बीटा 1 इज इक्वल टू काय चेंज झालं फक्त लॅम्डा 1 म्हणजे वेव्हलेंथ चेंज झालं बीटा 1 इज इक्वल टू लॅम्डा 1 डी बाय डी नेक्स्ट बीटा 2 इज इक्वल टू लैम्डा 2 डी बाय डी बीटा 2 इज इक्वल टू लैम्डा 2 डी बाय डी टेकिंग रेशियो बीटा 1 अपॉन बीटा 2 बीटा 1 अपॉन बीटा 2 काय कॅन्सल होईल हे डी हे डी हे डी हे डी कॅपिटल डी स्मॉल डी कॅन्सल होईल राहील काय इथं लैम्डा 1 अपॉन लैम्डा 2 समजते का बघा नाउ बीटा 1 ची व्हॅल्यू किती आहे बीटा 1 ची व्हॅल्यू किती आहे 1 mm बीटा 1 ची व्हॅल्यू किती आहे 1 mm 1 लिहितो फक्त मी नाउ आणि बीटा 2 ची व्हॅल्यू आपल्याला काय करायचे आहे कॅल्क्युलेट करायचे आहे बीटा 2 ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे लॅम्डा 1 किती दिला आपल्याला 5000 एंगस्ट्रॉम नेक्स्ट लॅम्डा 2 किती दिला आपल्याला 6000 एंगस्ट्रॉम 6000 एंगस्ट्रॉम काय असेल हा हे 30 हे 30 कॅन्सल नेक्स्ट काय येईल इथं 6 × 6 हा किती 0.6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6
0.8 किंवा तुम्हाला पाहिजे असेल पुढचे डिजिट घेऊ शकताय. म्हणजेच काय असेल आपला बीटा टू इज इक्वल टू, किंवा जर असं अवघड होत असेल तर काय करायचं, बीटा टू जर असं तुम्हाला कॅल्क्युलेशन अवघड झालं असेल तर काय करायचं, बीटा टू इज इक्वल टू वन इंटू एका उलटून किती होणार आहे ते 6/5. हा हा लगेच समजेल तुम्हाला हे कॅल्क्युलेशन काय, हे कॅल्क्युलेशन बीटा टू इकडे घ्या, हे इकडे किती होणार 6/5, म्हणजेच तुमचं बीटा टू किती येणार आहे 1.2. करा कॅल्क्युलेशन, 5 × 5 आणि ते तिथं 1 राहील, 5 × 5 1 राहील, तिथं 0.5 × 10 1.2 mm. म्हणजेच माझा काय झाला, बीटा टू माझं किती आलं 1.2 mm. मगाशी माझा लॅम्बडा किती होता 5000 angstrom, वेवलेंथ माझी 5000 angstrom होती, वेवलेंथ ती चेंज केली मी, वेवलेंथ किती घेतली त्यावेळी माझा किती आला बीटा बीटा 1 1 mm आला, वेवलेंथ मी चेंज केली किती केली 6000 angstrom, वेवलेंथ चेंज केल्यामुळे वाढला काय माझा बीटा, वाढला किती बीटा आला सर 1.2 mm, म्हणजेच किती आला 1.2 × 10⁻³. 1.2 × 10⁻³. प्रॉब्लेम समजलाय का बघा. आता नेक्स्ट मी तुम्हाला एक 4-5 प्रॉब्लेम लिहून देईन, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि मला खाली जे युट्यूबच्या खाली तुमचे जे कमेंट बॉक्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचे सगळे. एक 4-5 प्रॉब्लेम लिहून देईन मी तुम्हाला डायरेक्ट. ओके, थँक्यू. ओके स्टूडेंट्स, देर आर 3 प्रॉब्लेम यू सॉल्व एंड राइट द आंसर सम कमेंट और इसकी फोटो, इसका फोटो ऑफ निकाल करके मुझे मेरे व्हाट्सएप नंबर पे भेज सकते हो. मेरा व्हाट्सएप नंबर नीचे कमेंट बॉक्स में मिलेगा आपको. क्या दिया है देखो अभी, फोर्थ प्रॉब्लम इज फोर्थ प्रॉब्लम, प्लेन वेव फ्रंट ऑफ लाइट ऑफ वेवलेंथ 5500 angstrom
is incident on a two slits in a screen perpendicular to the direction of light rays if the total separation of 10 bright fringes 10 bright fringes on a screen is 2 meter 2 meter away is 2 centimeter kitne kitna ho 10 bright fringes on a screen 2 meter away is 2 centimeter find the distance between a slit काय कॅल्क्युलेट करायचं आहे स्मॉल डी कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे स्मॉल डी गिवन मध्ये काय काय दिलंय बघा तुम्हाला गिवन मध्ये तुम्हाला दिलंय की लॅम्बडा दिलाय गिवन मध्ये काय दिलंय तुम्हाला लॅम्बडा दिलाय त्याच्यानंतर कॅपिटल डी दिलाय तुम्हाला हा कॅपिटल डी दिलाय हा काय असेल तुम्हाला हा तुमचा असेल 2 सेंटीमीटर इज अ डिस्टन्स बिटवीन 10 फ्रिंज 10 फ्रिंजेस मधील डिस्टन्स असेल ते तुमचं स्मॉल आय थिंक काय म्हणतो आपण YN Y म्हणजे 10th फ्रिंज म्हणजे तो डिस्टन्स असेल ते तुमचं काय असेल 2 सेंटीमीटर असेल त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे फ्रिंज म्हणजे तुम्हाला काय दिलंय W इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन टी सुरुवातीला घ्या W इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन टी फॉर्म्युला घ्या त्याच्यामुळे तुम्हाला हा स्मॉल डी कॅल्क्युलेट करायचा तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे स्मॉल डी कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण बघा काय व्हॅल्यू येते बघा याच्यामध्ये नेक्स्ट सेकंड इज इन YDS केस सी द डिस्टन्स बिटवीन द स्लिट इज 1 mm अँड दॅट ऑफ अँड दॅट बिटवीन द स्लिट अँड द स्क्रीन इज 1 मीटर 10th फ्रिंज इज 5 mm अवे फ्रॉम द सेंट्रल ब्राइट फ्रिंज देन वेवलेंथ ऑफ लाइट यूज्ड विल बी किती वेवलेंथ ऑफ लाइट यूज केले तर वेवलेंथ काढायची आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करता बघा डिस्टन्स बिटवीन स्लिट इज 1 mm म्हणजे स्मॉल डी दिलाय तुम्हाला त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन स्क्रीन दिले 1 मीटर दिले 10th फ्रिंज इज 5 mm अवे फ्रॉम द सेंटर म्हणजे तुम्हाला काय दिलाय 10th फ्रिंज दिला 10th फ्रिंज 10वी फ्रिंज तुम्हाला दिले इथं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे वेवलेंथ ऑफ लॅम्बडा लॅम्बडा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे तुम्हाला फॉर्म्युला कुठला वापरताय बघा मला फोटो पाठवा त्याचे सॉल्व करा फोटो पाठवायचे नेक्स्ट इन YDS सी द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स इज 1 mm डिस्टन्स बिटवीन स्लिट इज 1 mm म्हणजे स्मॉल डी दिलाय तुम्हाला वेवलेंथ ऑफ लाइट इज लॅम्बडा दिला इफ द विड्थ ऑफ द फ्रिंज ऑन द स्क्रीन इज 4 mm विड्थ तुम्हाला दिले म्हणजे किती फ्रिंज विड्थ दिलेले तुम्हाला डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड कॅपिटल डी तुम्हाला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे इथं पण समजलंय का बघा पहिल्यांदा हे लिहून घ्या तिन्ही प्रॉब्लेम लिहून घ्या सॉल्व्ह करा आणि याचं व्हॉट्सअपला मला फोटो पाठवा जे नो असेल ते पाठवा जे अननोन असतील ते सुद्धा पाठवू शकता तुम्हाला आणि कुठला क्वेश्चन समजत नाही याच्यामधला तर त्याच्यामध्ये मला तसं विचारू शकताय व्हॉट्सअपला मला विचारू शकताय व्हॉट्सअप नंबर माझा असेल खाली इथं मी स्टॉप करतोय व्हिडिओ आय थिंक 5-6 प्रॉब्लेम होतात 3 प्रॉब्लेम मी तुम्हाला समजावून सांगितले आहेत 4-5-6 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत ओके थँक्यू ऑल ऑफ यू